जुळायच्या दिवशी 5 वाजूच तर कुपानात राहिले, तरी नाही म्हणले कुपान. तेव्हा इतकं रडायला आलं, काय घालतो या लेकराला. कुपना कुपनासाठी का नाही तुम्ही प्रयत्न केले? मग आता कुपनाचं ते म्हणे देऊ देऊ म्हणे काय ते जाणं. आता 4000 2000 मागत आहेत. कोण मागितलं पैसे? कुणी मागितलं? हे कुपन तुम्हाला मिळालं याच्यासाठी तुम्हाला किती खर्च आला? आम्हाला 5000 रुपये. मग आता ह्या कुपनचा तुम्हाला काही उपयोग आहे का? आम्हाला उपयोग नाही. याच्यावर धान्य मिळतं का? काहीच नाही मिळत आम्हाला. मला म्हणे मी आम्ही करून देतो म्हणे ते 5000 रुपये द्या. मग मी 5000 रुपये दिले आणि नंतर त्या माणसाने पण 3000 रुपये घ्यायला तयार झाला. म्हणजे तुम्हाला एकदा 5000 रुपये याचे घेतले? हा घेतले. मग नंतर 3000 रुपये कसले मागितले तुम्हाला? चालू करून देतो म्हणे कुपन. म्हणजे 5000 रुपये फक्त कुपन देण्याचे आणि नंतर चालू करण्याचे 3000 रुपये. मग आता तुम्हाला या कुपन वरती धान्य मिळतं का? नाही काहीच नाही. आज प्रहार संघटनेच्या वतीने आणि तहसीलदार साहेब यांच्या वतीने जे कॅम्प ठेवलाय ती फार सुविधा झाली गोरगरिबांची. त्यांना हेलपाटीने मारावं लागली इथंच झालं. पण आमच्या गावची लोकसंख्या बघता ह्या 2 दिवसांमध्ये काय आटपणार दिसत नाही. गर्दीचा रश फुल आहे आणि तहसीलदार साहेबांनी ह्यो कॅम्प थोडा वाढून द्यावा. नसेल वाढवायचं तर परत एकदा एक कॅम्प ठेवावा ही मी तहसीलदार साहेबाला विनंती करतो. प्रहारचे कार्यकर्ते आणि प्रहारचे संघटनेचे जे सदस्य कमिटी त्यांचे बी या निमित्ताने मी आभार मानतो. धन्यवाद. परत असाच कॅम्प त्यांनी परत ठेवावा म्हणजे गोरगरिबांना राहुरी जाण्यासाठी जो वेळ खर्च होतो पैसा वाया जातो काही न समजत नाही. इथं सगळं एका पुरुषेरमध्ये 40 रुपये नाममात्र फी आहे. त्या नाममात्र फीमध्ये 40 रुपयात कामं होतात. याच्या अगोदर 2 नंबर जे धंद्यावले होते कार्ड डुप्लिकेट देणारे त्यांनी खूप गरिबाचे गरीब लुटपाट केली पैसे छापले. तर मी धन्यवाद देतो तहसीलदारला आणि प्रहार संघटनेच्या अप्पासाहेब डोशी यांना. या प्रहार संघटनेने हा जो या ठिकाणी रेशनच्या कार्डच्या संदर्भात जो कॅम्प ठेवलेला आहे देवळली गावाची लोकसंख्या जवळजवळ 45000च्या आसपास आहे आणि अनेक नागरिक त्यांना रेशन कार्ड नसतात. बऱ्याच रेशन कार्ड धारकांना धान्य मिळत नाही. त्याचप्रमाणे ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांना नवीन रेशन कार्ड पाहिजे असतात आणि ते सर्व मिळण्याची सुविधा या प्रहार संघटनेच्या वतीने या ठिकाणी आज सोय झालेली आहे. परंतु या देवळली प्रवरा गावची लोकसंख्या पाहता ह्या 2 दिवसाचा कॅम्प येथे 2 दिवस काय पुरणार नाही आहेत. अगदी आणखीन दर आठवड्यातून 1 दिवस या ठिकाणी जर कॅम्प दिला तरच देवळली गावातील संपूर्ण नागरिकांचे प्रश्न सुटतील. नमस्कार, मी किशोर पंडित. मी आज या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो होतो. मला समज होता अप्पासाहेबांनी त्यांचे सहकारी प्रहार संघटनेच्या माध्यमातून इथं देवळलीसाठी कॅम्प भरवला आहे. कुणाचे नाव कुणातून कमी करणे, कुणाचे वारस नोंदी लावणे, याचे बरेचसे कामं होते आणि ते चांगल्या प्रकारे इथं मार्गी लागलेले आहेत. आणि यापूर्वीही अप्पासाहेबांनी पुलाचं काम म्हणा, इतर कोणचे कामं म्हणा, कुणाला मदत मिळून म्हणा, अपंगासाठी म्हणा, चांगले काम केलेले आहे. आणि अप्पासाहेबांचं काम खरंच देवळली गावात चांगलं आहे.
आणि अशा माणसाने म्हणजे माणसाच्या माघारानं एकदम चांगलं आहे. कालही त्यांनी एका मुलीचं अनाथ होती, तिला कोणी नव्हतं, तिला घरकुलाची पण ते प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, तिला थोड्याच दिवसात घर पण भेटणार आहे. आणि हे देवळाली महसूल मोठा असल्यामुळे आणि दोन दिवसात इथला कार्यक्रम हा आवरणं शक्य नसल्यामुळे तहसीलदारांनी याचं आणखीन वेळ वाढवून द्यावा अशी आमची इच्छा. जे आज जे कामकाज केले आप्पासाहेब त्यांच्या प्रार संघटनेने तर त्याच्याविषयी मी दोन शब्द बोलू इच्छितो. कारण की माझे जे काम अडलेलं होतं, माझ्या वडिलांचं नाव कमी करणे, आईचं नाव कमी करणे, एक वर्षापासून हे काम पेंडिंग होतं. मी खूप चक्र मारल्या रावरी कार्यालयामध्ये, पण ते काम वेळोवेळी पूर्ण झालं. पण जे आज जे या योगदानाच्या योगदानातून यांच्या संघटनेच्या जे आज एक दिवसाचा जे कॅम्प केला होता 2 दिवसाचा, त्याच्यामध्ये मी माझं काम पूर्ण होऊन गेलं. म्हणजे मी अत्यंत या कामाबद्दल खुश आहे आणि त्यांनी सदैव असेच उपक्रम त्यांनी राबवावेत ही आमची इच्छा आहे. मी इथं देवळाली प्रवारामध्ये प्रवार संघटनेच्या वतीने जो कॅम्प आयोजित केलेला आहे कुठल्या आज रोजी आजच्या दुसऱ्या दिवसा निमित्तानं 5 मिनिटात कुपन आता लोकांना भेटू राहिलेले. आजी काय नाव तुमचं? शबूबाई गंगाधर येऊन. बर, काय काम होतं तुमचं, झालं का काम? माझं कुपनाचं काम होतं, हे स्वप्नाचं काम झालं, याच्याबद्दल मी आभारी. धन्यवाद. आता खुश आहे ना? खुश आहे ना? आता खुश आहे. आता मी महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रावरी तालुक्यात देवळाली प्रवारा या ठिकाणी असलेल्या रेशन कार्डच्या संदर्भात नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी सिद्धाराम सलगट साहेब यांना विनंती करण्यात आलेली होती आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी रावरीच्या महसूल प्रशासनाने आपल्याला रेशन कार्डच्या अडचणी सोडविण्यासाठी देवळाली प्रवारा या ठिकाणी 2 आणि 3 मार्च 2023 रोजी कॅम्प आयोजित केलेला होता. त्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने या ठिकाणी सर्व महसूल प्रशासनाने त्यातल्या त्यात रावणीचे तहसीलदार वसी होते शेख साहेब असतील, आमच्या नायब तहसीलदार दंडिले मॅडम असतील, त्याचबरोबर सर्कल भाऊसाहेब असतील आणि सर्वच महसूलचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि त्यांना मदत करणारे शेतूचे कर्मचारी त्याचबरोबर रेशनच्या धान्याच्या दुकानामध्ये काम करणारे कर्मचारी या सर्वांनी आपल्याला या ठिकाणी मदत केलेली आहे. विशेष म्हणजे देवळाली प्रवारा येथील काही नागरिकांनी सुद्धा या ठिकाणी व्हॉलंटियर म्हणून यांना आज मदत केलेली आहे. या सर्वांचं आज या निमित्ताने ऋण व्यक्त करणं आम्ही प्रहारच्या वतीने आमचं आद्य कर्तव्य समजतो. म्हणून या निमित्ताने मी आमच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या रावण काकरी शहराच्या अध्यक्षा रजनीताई कांबळे यांना मी विनंती करतो की कृपया आपण आपल्या नायब तहसीलदार मॅडम दंडिले मॅडम यांना शाल आणि श्रीफळ देऊन पुष्प देऊन त्यांचा आपण या ठिकाणी आदर सत्कार करावा आणि दंडिले मॅडमने तो स्वीकारावा अशी या निमित्ताने मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद मॅडम, आपण खूप मेहनत घेतली आणि त्यामुळे 2 दिवसामध्ये आपण जवळपास 300 कुपनांचा प्रश्न या ठिकाणी सोडवू शकलो. खरंच तुमचे आभार मानावे तितके थोडेच आहे. या निमित्ताने आपण महिलांना अगोदर प्राधान्य देऊ आणि कृपया मॅडमचा सत्कारताही तुम्हीच गुलाबपुष्प देऊन करावा दोन्हीही मॅडमचा अशी मी आपल्याला विनंती करतो. सर्कल भाऊसाहेबांनाही बाळासाहेब आपण पुष्प द्यावं आणि त्यांनी ते स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. बालकेसाहेब सर्वांचंच आपण सर्वांचंच या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन स्वागत करा. धन्यवाद साहेब, आम्ही या निमित्ताने पुरवठा विभागाचे आभार व्यक्त करतो. नगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी खूप मदतीला आपल्याला आलेले आहेत. नगरपालिकेने सुद्धा या ठिकाणी हॉल उपलब्ध करून दिला, त्याबद्दल नगरपालिकेचे सुद्धा मुख्याधिकारी निकत साहेब यांचे
आम्ही ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी सेतूच्या माध्यमातून आपल्याला मदत करणारे मुसबडे सर असतील, निराज भाई असतील, सर्वच देवळाने स्वासनित कर्मचारी जे आहेत धान्य दुकानामध्ये त्यांनी सुद्धा इकडे यावं होतंय. दिनू पुढे या, तुम्ही सुद्धा खूप मेहनत घेतली आणि या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. गेला दिनू आणि हा आदर सत्कार झाल्याच्या नंतर मी उपस्थित नागरिकांना विनंती करतो की आपण हा कॅम्प झाल्याच्या नंतर पुन्हा याला मुदतवाढ एकदा मागणार आहोत. नाही मुदतवाढ मिळाली तर नंतर आपण एक 15 दिवसांनी पुन्हा कॅम्प मागणार आहोत. मला खात्री आहे इथं असेदार साहेबांनी सुद्धा आपल्याला शब्द दिलेला आहे, दंडेली मॅडम सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि आपल्याला लवकरच पुन्हा त्या कॅम्प देण्याचा प्रयत्न करतील. त्यांनी त्यांचं महसूलचं सर्व काम थांबवून 2 दिवस आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळं आपल्या सर्वांच्या वतीने पुनश्च एक बार मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि मला वाटतं असा कॅम्प या ठिकाणी पूर्णविराम दिलेला आहे असं या निमित्ताने मी दंडेली मॅडमच्या वतीने आपल्या सर्वांना सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय भारत.